आयुषाचा रंग पटावर हो तो हिंदोळ्या सारखा माझा मी पणाचा धुक्यात हरवल्या भूमिका 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 चाया खेळा मधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 तुला अजून एक गोष्ट सांगायची. शालिनी निंबाळकर या घरामध्ये आले. कोण? बरोबर ऐकलोस, शालिनी निंबाळकर. मुद्द्याचं बोलायचं आपण? काय करते इथे? की आमच्या महान पिताश्रीन बरोबर आलात. मानसीला सांग ना की बाबा दुकानात काहीतरी माल भरायचा आहे, बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय, थोडे पैसे हवेत, तिच्याकडे पैसे मग. मानसी, मला तुझ्याशी काय बोलायचं? काय आज माझ्याशी बोलण्याचा मूड आला? हो, मूड आलाय. कारण यापूर्वी ज्या गोष्टीची भीती मी तुला बोलून दाखवली होती, ती गोष्ट आता सत्यात उतरते. म्हणजे? म्हणजे या घरात काय घडतंय याची तुम्हाला कल्पनाच नसते का? असं का बोलतोयस तू? मानसी, जगात किती भाबडेपणानं वावरायचं याला काही एक सीमा असते ना का? कुठल्या ग्रहावर वावरतात देव जाणे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, शालिनीताई निंबाळकर या घरात राहायला आल्यात. या घरात? अरे, तिची मुलगी शैलजा इथे आहे ना, ती बरी झाली असेल म्हणून तिला घ्यायला आली असेल. कोण तुम्हाला ही परस्पर बातम्या देतात ग? कोण देत? त्या आत्याचाही हाच ऍटिट्यूड. बर मग. अगं, शालिनीताई निंबाळकर ह्या घरात कायम स्वरूपी राहायला आल्यात. कायम स्वरूपी या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? तुम्हाला न सांगता, तुमची परवानगी न घेता तुमच्या घरात दोन जादा माणसं कायम स्वरूपी राहायला येतात. कमाल आहे ना? डेमोक्रेटिक सिस्टीमचं यापेक्षा मोठं उदाहरण अख्ख्या जगात नसेल. तू बोललायस तिच्याशी? खरं सांगायचं तर ही गोष्ट मला आधीपासूनच माहिती होती, पण तरी खातर जमा करून घेण्यासाठी ही गोष्ट मी तिच्या तोंडून वदवून घेतली. वरबाईंनी अशी पुस्ती जोडली, तुम्ही मला आंटी किंवा मावशी म्हटलं तरी चालेल. बापरे, बापाचेच प्रताप आहेत हे. हे बापाचेच प्रताप आहेत. तरी नशीब, आत्या म्हटलं तरी चालेल असं म्हटले नाही. मंदार, प्लीज. आता काय करायचंय? काय करायचं म्हणजे, हे बापानी जे काय प्रताप करून ठेवलेत ना, निस्तरायचे आहेत ते. कुणाला बोलणार नशील तर तुला एक सांगू? काय? मला ना या सगळ्या प्रकाराचा उबग आलाय. ऍक्च्युली या घराचाच कंटाळा आलाय. या घराचा कंटाळा आलाय, उभा आलाय. काय करणार आहेस?
तुला मी सांगणारच होते, मला रणजित कडे पुन्हा जायचंय, तू मदत करशील? एक सांगू मानसी, मला आधीपासूनच माहिती होत. कसं काय? ते महत्वाचं नाही. काय माहितीये का, तुम्हा लोकांना असं वाटतं की आपण जे काही विचार करतोय, जे काही करतोय, त्या घरातल्या कुणालाच कळत नाही. एनिवेज, गुड डिसिजन. पण तरी एक मोलाचा सल्ला देईन तुला, ह्या घराचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी तुझ्या खिशात पुरेसे पैसे आहेत याची खातरजमा करून घे. पैसे कशासाठी? काय ना, माणूस बदलला ना की त्याच्याकडे पैसे येत नाही, आणि माणूस बदलायलाही वेळ लागत नाही. नाही नाही नाही, नको डोकं लावस, सोडून दे. मी सांगतोय तेवढी कृती कर. आय नो रणजित चेंज झालाय, दॅट्स गुड, रिअली गुड. थोडक्यात हिला अँटी शालिनी ब्रिगेड मध्ये सामील करून चालणार नाही. काय? नाही काय नाही, म्हटलं आता या घराची तू सदस्य नसणार आहेस ना. बट गुड डिसिजन, आय लाईक इट. एनिवेज, तुला काहीतरी काम होतं ना, वर जाणार होतीस ना तू? हो प्लीज. एका मोठ्या संकटातून सुटका झाली बाबा एकदाची. कोणत्या? हे आप्पा प्रकरण. हो हा, जे वाटलं त्याच्यापेक्षा जरा जास्तच कामाचं निघालं. हे त्याला सिच्युएशन समजावून सांगताना असं वाटलं की नाही होणार कदाचित, पण उत्तम प्रकारे सगळं मॅनेज केलं त्याने. चला बरं झालं. मग आता कधी गावाला जात आहेत हे लोक परत? त्या माणसाचा ना वैताग आला मला अक्षरशः. कसं खावं, कुठे खावं, कसली म्हणून अक्कल नाही आहे. कुठेही थुंकून ठेवतो, एक तर आपल्या कुठल्याही विषयात तोंड घालतो आणि वर आपल्यालाच अक्कल शिकवतो. मूर्ख नुसता. हे बघ, आपला निर्णय चुकलाय ना तर त्रास आपल्यालाच होणार ना. गावी कधी जाणार आहेत तेवढं सांग. गावी नाहीच जाणार आहेत. हा पा त्या देवकीला घेऊन करंदीकरांच्या घरात जाणार आहे. श्रीकांतकडे आता काही पर्यायच नाही, हा आप्पाच उलटलाय आता. चला हे छान झालं, पण विश्वास आपण अजून एक चूक करून ठेवली, त्याचं सोल्युशन आपल्याला शोधावंच लागेल ना. कोणती गोष्ट? अरे तर देवकीला नाही का आपण खोटं सांगायला सांगितलं की ती श्रीकांतपासून प्रेग्नंट आहे म्हणून? आता तिला जर का प्रेग्नन्सी टेस्ट करायला सांगितली तर सगळं खोटं उघडकीला येणार, काय करायचं? काय दुर्बुद्धी सुचली आणि हे करायला सांगितलं कळत नाही. अरे त्यावेळी आपण फक्त एवढाच विचार केला की हा प्रॉब्लेम सांगितल्यामुळे तिच्यावर लवकर विश्वास ठेवला जाईल, पण आता काय करायचं? प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आपण काहीतरी मार्ग काढूया. हा आप्पा आहे ना, आपल्या सोबत आहे आता, त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा त्याला अगदी उत्तम प्रकारे कळत. अरे पण आपण सुद्धा काहीतरी विचार करून ठेवायला हवा ना. ओके. हा पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता काय? मी वकिलांना जाऊन भेटून आलो. अगं किती कागदपत्र गोळा करायला सांगितलेत ते, मी आठवड्याभराची वेळ मागितली त्यांच्याकडे. हे बघ, यादीच दिली आहे त्यांनी मला. अरे बापरे, ही किराणा सामानापेक्षा सुद्धा मोठी यादी आहे. बरं ठीक आहे, मला यातलं काय काय जमतंय ते मी सुद्धा बघते. पण ही सगळी कागदपत्र गोळा करायला हवीच. भूमिका, भूमिका.
श्रीकांत सर ऑफिस आलात हो सर 2 मिनिटं हवी होती तुमची फक्त 2 मिनिटं बोल सर मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं सर सॉरी सर थँक्स नाही सर सर मला तुमचे उपकार मानायचे होते सर खरंच उपकार मानायचे होते सर तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे माझी बायको मला परत मिळाली सर ग्रेट सर नाही तर सर बघा ना सर भर तारुण्यात विदूर झालो असतो सर मी सर तू वाटेल ते बोलू शकतोस मला पण तरी सुद्धा तुला सांगतो तू नशीबवान आहेस की तुझी बायको घरी परत आली हो सर काय बोलताय सर सर उलट मला असं वाटतं सर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त नशिबवान आहात सर म्हणजे बघा ना पाहिजे तेव्हा करता येतं म्हणजे बघा ना सर बायको कोणाची माझी गायब कोणी गेली परत कोणी आणली तुझं डोकं फिरलंय का अजिबात नाही सर अजिबात नाही पण सर कमाल का सर एकदम कमाल का काम आहे सर आपका मी बघा ना सर आत माझी बायको बसली आहे सर मी तिला प्रेमानं विचारलं चिडलो तिच्यावर पण बाई चकार शब्द बोलायला तयार नाही नो कळेल ना कधी एवढी काय घाई आहे अजून खोटं उत्तर तयार नसेल ना झालं तसं समज नाहीतरी तुम्ही आम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीतच म्हणा या घरातले एकदम असे कर्ते पुरुष आहात नाही का तुम्ही कर्ते पुरुष तू किती काही बोललास ना तरी मी चिडणार नाही तुला एक विनंती करू सर काय बोलताय सर सर तुम्ही हुकूम करायचा विनंती नाही हुकूम करा सर तुम्ही बंदा आपकी चरणों में हाजिर है वैशालीला भेटायचं नाही आणि तिला काही प्रश्न विचारायचे नाहीत हुकूम समज माझा हुकूम ही डिप्रेस आहे थँक्यू सर सर मी एक सजेशन देऊ तुम्हाला बायकोची मानसिकता कशी जोपासावी बायकोला कसं आनंदी ठेवावं याच्यावर तुम्ही एक पुस्तक का लिहित नाही म्हणजे बघा ना स्वतःची बायको स्वतःला सोडून गेलेली असताना दुसऱ्यांना बायको सांभाळण्याचं तंत्र शिकवणारा माणूस कमाल आहे सर सर मानना पडेगा सर आपको प्रत्येक गोष्टीमध्ये तुला असं वेडं वाकडंच पाहण्याची का सवय रे सर ती जन्मजात आहे ना सर जन्मजात सवय ती काय करू मी तरी एनिवेज आणि तुला माझ्याशी कधीच नीट बोलता येणार नाही ओके नीट बोलायचं म्हणताय सर डन सर पण का कारण मला असं वाटतं की या घरामधल्या नातेसंबंधांमध्ये जो काही दुरावा निर्माण झालाय ना तो संपावा काय काय सर त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात डीप थिंकिंग आहे सर हे आपल्या कुटुंबाबद्दलचं डीप थिंकिंग हेच आहे सर म्हणजे एका बाजूला आपण आपले असे नातेसंबंधातला जो काही दुरावा आहे ना तो आपण कमी करायचा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पप्पांनी नवीन नातेसंबंध निर्माण करायचे क्या बात आहे सर डीप थिंकिंग काय म्हणायचं काय तुला युअर काइंड इन्फॉर्मेशन शालिनीताई निंबाळकर आपल्या घरात कायमस्वरूपी राहायला आल्यात हेच म्हणायचंय मला ते मला माहिती आहे आणि काकांनी त्यांना बोलवलं हेही मला माहिती आहे पण ते कशासाठी बोलवलं हे मला माहिती नाही केअरटेकर केअरटेकर आत्या आणि पप्पांच्या अनुपस्थितीत तुझी माझी काळजी घेण्यासाठी त्या आल्यात काय बोलतोयस कळतंय का किंवा असं म्हणता येईल आपल्या आयुष्यात जी काय आपल्याला आईची उणीव भासते ना ती भरून काढण्यासाठी बाई आल्यात अंधार का चिडताय सर तुम्ही आताच मला म्हणालो होतात की नाही चिडायचं नाही चिडायचं नाही पण सॉरी सर म्हणजे मी समजू शकतो सर तुम्हाला काय मुद्दे संपले ना की कुठल्याही माणसाला राग येतो सर प्लीज लिफ्ट युअर बॅग अँड गो टू द ऑफिस सॉरी सर प्लीज बॅग घ्या काळजी घ्या सर हॅव अ नाईस डे कधी सुधारणार कोणास ठाऊक भूमिका कशी झाली कॉफी छान आहे अनिता माझ्या डोक्यात एक आयडिया आहे जी तुझ्याशी शेअर करायची बोल ना हा आप्पा एकदा त्या करंदीकरांकडे गेला ना की आपण एक घर सोडूया का हा काय वेडेपण आहे घर सोडूया म्हणजे हे सोडून दुसरं घेऊया ना अरे पण कशासाठी
काय ना हा अप्पा आता करंदीकरांकडे गेला तर ते काय त्याला घरात घेणार नाही म्हणजे काय तो परत इथेच येणार आणि आपल्याच मनगुटीवर बसणार. अच्छा म्हणजे तो परत आल्यानंतर त्याला आपलं घर बंद दिसणार. एक्झॅक्टली. विश्वास तुझा फोन नंबर आहे त्याच्याकडे. विनीता कसं आहे माहिती एखादा माणूस प्रत्यक्ष समोर असेल ना तर त्याला टाळता येणं जरा अवघड असतं. फोनवर हे थोडं सोपं होतं. पण याला तुला सहजासहजी टाळता येईल असं वाटतंय का? जमेल कदाचित. आणि काय माहितीये हा असा थांबून थांबून किती दिवस थांबणार आहे? 2 ते 3 दिवस. मग काय करेल? जाईल अंबाजोगाईला? जाऊ दे. पण तो परत गेल्यानंतर करंदीकरांच्या घरात काय होतंय हे आपल्याला कोण सांगणार आहे? जयला लावत का मला? तो सांगेल. जयला नाही मला त्यात धोका दिसतो. यात कसला धोका आहे? विश्वास जय जर अप्पाची माहिती तुला देऊ शकतो तर तुझी माहिती अप्पालाही देऊ शकतो ना. तेही आहेच म्हणायचं. पण मी करेन मॅनेज. त्याला विश्वासात घेईन मी व्यवस्थित. त्यातही मला धोका दिसतोय. तर यात कसला धोका आहे? हा जय आपल्याला का मदत करतोय हे आतापर्यंत त्याने आपल्याला कळू दिलेलं नाही. आणि कुठलाही उद्देश न ठेवता मदत करण्या इतका तो काही मोठा माणूस नाही. तो आपल्याला जी मदत करतोय त्याच्या बदल्यात आज न उद्या तो आपल्याकडे काहीतरी डिमांड करणार. आणि ज्यावेळी त्याच्या मागण्या सुरू होतील त्यावेळी याच्यापेक्षा आप्पा परवडला असं नको व्हायला. तू म्हणतेस ते योग्य आहे ग. बरं ते सगळं जाऊ दे. तो एक काम कर तू सध्या जयला विश्वासात घे म्हणजे काय निदान या आप्पाचा ससेमिरा तरी टळेल. ओके आपलं काम पूर्ण झाल्यानंतर ते जयला कसं कटवायचं ते माझ्याकडे लागलं. ठीक आहे. श्रीकांत तुला काही बोलायचं? हो म्हणजे आता काकांनी जो काही निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. त्यांनी विचार करूनच निर्णय घेतला असेल. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. कोणाला विश्वासात घ्यायचं? मंदारला, मानसीला का तुला? म्हणजे तुम्हाला असं वाटतं हे विश्वासात घेणं गरजेचं नव्हतं? नाही मला त्याची आवश्यकता नाही वाटली. मी सगळ्यांच्या मानसिकतेचा आणि सगळ्यांचा नीट अभ्यास केलेला आहे. तेव्हा आता मी सगळ्यांना वटणीवर आणायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच मी इथे आले. आय एम सॉरी पण तुम्ही खूप ॲरोगंट आहात. या गोष्टी प्रेमाने सुद्धा होऊ शकतात. अहो मंदार, मानसी, मुग्धा या कुटुंबातले सदस्य आहेत. त्यांच्याशी प्रेमानेच वागलं पाहिजे. मग इतक्या दिवसात तुला हे का जमलं नाही? कारण मी असे कठोर निर्णय घेत नाही. निर्णय घेण्यासाठी आमचे काका आहेत, ते समर्थ आहेत. पण त्यांनी तुझ्यावर जबाबदारी टाकली होती आणि तू तर दुबळा निघालास आणि म्हणूनच हे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत. अच्छा म्हणजे तुम्ही माझा पाण उतारा करायचं ठरवलं? पाण उतारा नाही पण सत्य तेच सांगते. आणि हे ऐकल्यानंतर तुझ्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल असं वाटतंय. अच्छा म्हणजे काकांनी आम्हाला शिस्त लागावी म्हणून हा निर्णय घेतलाय.
हे बघ, तू दुःखी होऊ नकोस, पण मी जे काही सांगते ते नीट शांतपणे ऐक. आयुष्यात असे काही प्रसंग असतात की ज्या वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि जो करता असतो त्याला तर ते घ्यावेच लागतात. पण माफ करा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. या घरातला कर्ता पुरुष मी नाही. अरे पण मधुकर तसं समजतो ना, आणि मला असं वाटतं की तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजेस. हे बघ, माझं बोलणं तुला कठोर वाटलं असेल किंवा माझ्या बोलण्याने तू दुखावला असेल तरी मी हे बोलणारच. मला माझ्या घरच्यांशी कठोरपणे नाही वागता येणार. मग ह्या घराची दुर्दशा होणारच. पप्पांचा फोन आला होता? हो आलेला, अजून 2-3 दिवस लागणार आहेत. पण सॉरी, मी तुम्हाला का सांगते, तुम्हाला आलाच असेल ना फोन. काय म्हणायचं तुला? काय नाही, मी तुला घरात आलेलं फारसं आवडलेलं नाही आहे ना. खरं सांगायचं तर हो. अगं मग बोल ना, तसं स्पष्ट सांग ना, तू बोलायला घाबरतेस का?